वैजापूर शहरातील मनपुरम खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय गेल्या 25 दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे ठेवीदारांचे धाबे दणाणले. सध्या विवाह सोहळ्यांची धामधूम सुरू झाल्याने ठेवीदारांना या संस्थेत ठेवलेले सोने कसे काढावे असा प्रश्न पडलाय. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांचे सोने या संस्थेत अडकून पडले. दरम्यान या संदर्भात तालुक्यातील काही ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात जाऊन हा प्रकार पोलिसांना सांगितलाय. शहरातील स्टेशन रस्त्यावरील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर मनपुरम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय असून त्यांच्यामार्फत गृहकर्ज वैयक्तिक व्यापारासाठी कर्ज वितरित करण्यात येते. याशिवाय संस्थेने सोने तारण ठेवून कर्ज सुविधाही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. साधारणतः 25 दिवसांपासून या खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयास टाळे ठोकलेले दिसून येत आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या विवाह सोहळ्यांची धामधूम सुरू झाली आहे, त्यामुळे संस्थेत तारण ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने कुटुंबातील महिलांसाठी परत घेण्यासाठी कर्जदारांनी या कार्यालयाचे उमरे झिजवणे सुरू केलेत. मात्र कार्यालयास कायमस्वरूपीचे टाळे ठोकलेले दिसून येत असल्यामुळे ठेवीदारांमध्ये धडकी भरली आहे. या संस्थेत तालुक्यातील ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांचे सोने असल्याचे समजते. सोने सोडवून घेण्यासाठी संबंधित कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकासह कर्मचाऱ्यांशी ठेवीदारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणखीन संदिग्धता निर्माण झाली आहे. दरम्यान ह्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील काही नागरिकांनी 10 डिसेंबरला वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत सांगितलेत. मात्र पोलिसांनी काही दिवस प्रतीक्षा करा, तुमचे सोने कुठेही जाणार नाही असे सांगून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. संस्थेचे कर्मचारी सध्या संपावर आहे असे गृहीत धरले तरी कर्मचारी अथवा संस्थेने कार्यालयाच्या दर्शनी भागात तसा फलक लावून ठेवीदारांना कळवणे गरजेचे होते. ठेवीदारांना प्रतिसाद मिळत नसल्याने ते घाबरून गेले आहे. याबाबत संस्थेने कोणताही खुलासा न करता सर्वांनाच भुजकळ्यात पाडले आहे. संस्थेचे कार्यालय बंद होऊन 25 दिवसांचा कालावधी उलाटलाय, त्यामुळे संस्था केव्हा उघडते आणि कर्जदारांचे सोने केव्हा परत मिळते हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरित आहे. काही महिलांना घरातील कुणाला काही न सांगता या संस्थेत सोने तारण ठेवले. संस्थेला कुलूप असल्याच्या चर्चेमुळे महिलांनाही संस्थेच्या कार्यालयाकडे चक्रा माराव्या लागत आहे. संस्थेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात संप पुकारलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह आंतरराज्य बदल्यांच्या कारणांमुळे हा संप पुकारला गेलाय. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला खरा, मात्र कार्यालयास टाळे असल्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती वाढलीय. काही ठेवीदारांना सोने सोडून घेण्यासाठी संस्थेत हेलपाटे सुरू केलेत, मात्र संस्था कुलूप बंद असल्यामुळे त्यांना नाहक व्याज भरण्याची नामुष्की पत्करावी लागत आहे. संस्था बंद आहे, मात्र व्याज आकारण्याचे संदेश संबंधित कर्जदारांच्या मोबाईलवर धडकणे सुरूच आहे. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.